गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण एक ते शंभर अंक बोलायला शिकणार आहोत मी बोलती आहे लक्ष द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा बोलून पाहायचं आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता इथे दहा नंबरवर आल्यावर आपल्याला काय कसं म्हणायचं आहे एकावर एक, एक अकरा एकावर दोन बारा एकावर तीन तेरा एकावर चार चौदा एकावर पाच पंधरा एकावर सहा सोळा एकावर सात सतरा एकावर आठ अठरा एकावर नऊ एकोणीस दोनावर शून्य वीस दोनावर एक एकवीस दोनावर दोन बावीस दोनावर तीन तेवीस दोनावर चार चोवीस दोनावर पाच पंचवीस दोनावर सहा सव्वीस दोनावर सात सत्तावीस दोनावर आठ अठ्ठावीस दोनावर नऊ एकोणतीस तीनावर शून्य तीस तिनावर एकतीस एक, तीनावर दोन बत्तीस तिनावर तीन तेहतीस तिनावर चार चौतीस तिनावर पाच पस्तीस तिनावर सहा छत्तीस तिनावर सात सदोतीस तिनावर सदो, आठ अडोतीस तिनावर नऊ एकोणचाळीस चारावर शून्य चाळीस चारावर एक एक्के चाळीस चारावर दोन बे चाळीस चारावर तीन त्रे चाळीस चारावर चार चव्वे चार। चाळीस चारावर पाच पंचे चाळीस चारावर सहा से चाळीस चारावर सात सत्ते चाळीस चारावर आठ अठ्ठेचाळीस चारावर नऊ एकोणपन्नास पाचावर शून्य पन्नास पाचावर एक एक्कावन्न पाचावर दोन बावन्न पाचावर तीन त्रेपन्न पाचावर चार चन पाचावर पाच पंचावन्न पाचावर सहा छप्पन्न पाचावर सात सत्तावन्न पाचावर आठ अठ्ठावन्न पाचावर नऊ एकोणसाठ सहावर शून्य साठ सहावर एक षष्ट सहावर दोन बारा सष्ट, सहावर तीन त्रेसष्ट सहावर चार चौसष्ट सहावर पाच पाच ष्ठ सहावर सहा सद सहा षष्ट सहावर सात सदुसष्ट सहावर आठ अडू सष्ट सहावर नऊ एकोणसत्तर सत्तर, सत्तर। सतावर एक एकाहत्तर सातावर दोन बाहत्तर, सातावर तीन त्र्याहत्तर सातावर चार चौऱ्याहत्तर चा। सातावर पाच पंच्याहत्तर सातावर सहा शहात्तर सातावर सात सत्याहत्तर सातावर आठ अठ्ठ्याहत्तर सातावर नऊ एकोणऐंशी ऐंशी अठरावर एक एक्क्याऐंशी अठरावर दोन ब्याऐंशी अठरावर तीन त्र्याऐंशी अठरावर चार चौऱ्याऐंशी अठरावर पाच पंच्याऐंशी अठरावर सहा शहाऐंशी अठरावर सात सत्त्याऐंशी अठरावर आठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठावर नऊ एकोणनव्वद नव्वद

आता मी हे तुम्हाला शंभरपर्यंत अंक म्हणून दाखवलेले आहेत तुम्हीसुद्धा घरी असेच अंक बोलण्याचा प्रयत्न केल्या करायचा आहे बोलल्याशिवाय तुम्हाला अंक उच्चारता येणार नाहीत आणि अंक अक्षरातसुद्धा लिहिता येणार नाहीत नाही, नाही समजलं तर परत परत हा व्हिडिओ पहा इथे पाचावर चार चौपन्न म्हणजे एकावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ असं आपण म्हणतो पण काही मुलांना येत नसतील तर ज्या प्र पद्धतीने मी म्हटलेलं आहे त्या पद्धतीने म्हणायचा आहे आणि सारखासारखा हा व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला अंक म्हणता येतील थँक्यू